योगासनामुळे मानवी शरीराला अनेक निरनिराळे फायदे होतात. योगाचे बरेच फायदे असून शरीराच्या व्याधी कमी होतात, तसंच मानसिक स्थिती खंबीर होते. शाळेतील विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान असे विषय शिकून कंटाळा येतो आणि पठारा अवस्था येण्याचा धोका असतो. त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी पिंपळगावनी पाणी येथील श्रीमती रुक्मिणीदेवी वडनेरे या विद्यालयात प्रत्येक शनिवारी योगाभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. योगासनामुळे शरीराला होणारे फायदे पाहता रुक्मिणीदेवी वडनेरे विद्यालयात योगाभ्यास शिकवला जातो आहे. पिंपळगाव निपाणी येथील श्रीमती रुक्मिणीदेवी वडनेरे या विद्यालयात दर शनिवारी योगाभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. मुख्याध्यापक ललित चौधरी यांच्या मार्गदर्शनात शाळेतील गणिताचे शिक्षक राजेश भोकरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, कोनासन, ताडासन तसंच पद्मासन, मत्स्यासन, सर्वांगासन, विपरीत करणी असे अनेक आसनं तसंच मानसिक शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम, अनुलोम विलोम आणि शरीरातील ऊर्जा आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक आसनांचा सराव करून घेतला. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक देशमुख अनासाने, विनीता शर्मा तसंच कर्मचारी ठाकरे, मिसाळ जाधव व जवळपास 100 विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाचा सराव केला. सर्वांनी घरी योगा करून आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योगासनं करणं आवश्यक आहे असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आलं. दोन मिनिट आपण असं राहू शकलो पाहिजे, दोन मिनिटात असं नाही, नजर स्थिर ठेवायची म्हणजे बॅलन्स जात नाही. या कार्यक्रमामुळे गावामध्ये आणि पालकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण तयार झालंय. योगासनामुळे सकारात्मक विचार मनामध्ये निर्माण होऊन मानसिक ताण कमी होतो. परिणामी रागावर नियंत्रण ठेवता येतं, रोगांपासून मुक्ती मिळते. दररोज किमान अर्धा तास योगासनासाठी दिल्यास आपल्या संपूर्ण आयुष्यात बदल घडू शकतो असं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगासनाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. संदेश डोके, विदर्भ न्यूज, पिंपळगाव निपाणी.